सो फॉर लूप आणि स्विच केस हे दोन बघायचे. ठीक आहे, स्विच केस का असतो इन जावा प्रोग्रामिंग लँग्वेजेस तो आपल्याला पार्ट बघायचा आहे, किंवा स्विच केस वापरायचं आणि काय काय यूज असतात, काय काय त्याच्यामध्ये लूप होल्स आहेत, त्या सगळ्या गोष्टी आहेत बघून घे. तर बेसिकली स्विच केस आणि इफ एल्स लॅडर मध्ये थोडासा फरक आहे. तो फरक आपण जे काल जे वापरलं ते इफ एल्स लॅडर वापरलं होतं, ठीक आहे, आणि आज आपण स्विच केस वापरणार आहे. स्विच केस जो वर्ड आहे तो कधी वापरला पाहिजे आणि कधी नाही वापरला पाहिजे त्याच्या मागे पण खूप क्वेश्चन असतात. सो बेसिकली स्विच केसचा यूज हाच आहे की एका वेळी एक कुठली तरी केस एक्झिक्यूट होणार आहे आणि त्याचा आउटपुट येऊन जाईल. मग आता नेमकं स्विच केस कोणत्या सिच्युएशनला वापरायचं, तर स्विच केस अशा ठिकाणी वापरायचे जिथे तुम्हाला लाईक नोन थिंग आहेत. नोन थिंग्स म्हणजे काय, जे युनिव्हर्सली डिफाइंड आहेत किंवा आपल्याला माहिती की याच्या पलीकडे याच्यामध्ये जास्त काही नसणार आहे. तर अशा कुठल्या गोष्टी जे की फिक्स आहे, कधी कधी काही प्रोजेक्ट मध्ये असतात की चारच मॉड्यूल आहेत, या मॉड्यूल चार मॉड्यूल पैकी काही दुसरं काही एज्युकेट होणार नाही, त्यावेळी स्विच केस वापरा. आणि काही काही वेळेस आपल्याला डिफाईन माहिती असतात, जिथे डेचा प्रोग्राम आहे आपल्याला माहिती 7 डेज असतात, हे फिक्स आहे, 8वा दिवस येऊ शकत नाही. कुठल्या काही मंथच्या बेसवर असेल तर आपल्याला माहिती की 12च मंथ आहेत, या मंथ पेक्षा काही जास्त नाही. आणि मोस्ट ऑफ टाइम लाईक 99% जो स्विच केसचा जो टाईप असतो सिलेक्शनचा तो न्यूमेरिक किंवा इंटीजरच असतो, हे लक्षात घ्यायचं. कारण स्विच केस हा कधी एक्झिक्यूट होतो, जेव्हा युजर सिलेक्शन देतो बेस्ड ऑन इंटीजर युजर चॉईस. आता चॉईस जर युजर कडे दिला आपल्याला जर केस फिक्स करून ठेवायचे असतील तर न्यूमरिक दिले तर सोपं होऊन जाईल, 8, 9, 6. ठीक आहे, सो बेसिकली हे जर नॉन न्यूमरिक व्हॅल्यू असतील किंवा स्ट्रिंग व्हॅल्यू असतील तर युजर वेगवेगळ्या व्हॅल्यू देऊ शकतो. फॉर एक्झाम्पल तुम्ही केस साठी कॅपिटल ए वापरला, आता इट इज नॉट कंपल्सरी ना की युजर कॅपिटल एच प्रिंट करेल किंवा तो वेगळा पण करू शकतो, तो ए ए करून दिलं म्हणजे केसेस मॅच नाही होणार. म्हणून कोडिंग करताना मोस्ट ऑफ टाइम काय वापरलं जातं, न्यूमरिक व्हॅल्यूज केस मध्ये वापरलं जातं आणि तेच आपण पण वापरणार. ठीक आहे, सो स्विच केस इज बेसिकली फॉर सिलेक्टिंग पर्टिक्युलर केसेस अँड एक्झिक्यूट अकॉर्डिंगली द कोड. पण स्विच केस कधी वापरायचे, जेव्हा तुम्हाला प्रीडिफाइंड माहिती की याच्यामध्ये एवढ्याच गोष्टी वापरल्या जाणार, याच्या पलीकडे काय नसणार. याच्या पलीकडे असले तरी तिथे एक डिफॉल्ट केस आपल्याला लिहिता येते, पण तरी पण कोड मध्ये स्विच केस वापरायचा असेल तर तुम्हाला फिक्स गोष्टी माहिती पाहिजे, तेव्हाच ते वापरतायच. ठीक आहे, आता जर सिंटॅक्स असा आहे बेसिकली, तुम्ही इथे स्विच लिहू शकतात SWRTCH स्विच. याच्यामध्ये एक इनपुट व्हॅल्यू किंवा चॉईस जे म्हणू शकतो आपण युजर कडून, जी चॉईस ते टाकणार आहे ती बेस्ड ऑन चॉईस, इथे एक इंटीजर व्हेरिएबल असेल, कुठलाही ते चॉईस देऊ शकतात. फॉर एक्झाम्पल सीएच मध्ये मी चॉईस घेऊन टाकली, त्याच्यानंतर ओपनिंग अँड क्लोजिंग ब्रॅकेट बेस्ड ऑन चॉईस, इथे केसेस लिहायचे असतात. ओके, केस 1: जर युजरनी 1 ऍज अ चॉईस दिलं तर काय गोष्टी करायच्या, ते इथे लिहायच्या. 2 दिलं तर काय करायचं, 3 दिलं तर काय करायचं, ते सगळं इथं येऊन जात. सो बेस्ड ऑन केसेस तो कोड एक्झिक्यूट होत असतो. केस 1 इथे आपण काय दिलं, सिस्टीम डॉट आउट डॉट प्रिंट किंवा जे लॉजिक लिहायचं ते लिहिलं. त्याच्यानंतर प्रत्येक केस नंतर ब्रेक कीवर्ड लिहिणं ही खूप गरजेचे आहे. जर ब्रेक नाही दिलं तर काय होतं ते पण आपण प्रॅक्टिकली बघून घेऊ. मग केस 2 अकॉर्डिंगली डॉट 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 डॉट, तुमचे जेवढे केसेस असतील तेवढे केस सगळे काय होऊन जातात, स्विच केसचे एक्झिक्यूट होऊन जातात. 1, 2, 3, 4, 5, 6 काय नाही फिक्स असतात, त्याच्यानुसार ते एक्झिक्यूट असतात.
आणि याच्या पलीकडे एक डिफॉल्ट केस पण असतो, तो कधी वापरायचा ते पण आपण बघून घेऊ. सो बेसिकली द स्विच केस इज यूज फॉर पर्टिक्युलर सिलेक्शन पर्पजसाठी स्विच केस वापरलं जातं. आणि स्विच केस इज फास्टर दॅन इफ एल्स लेडर. जेव्हा तुम्ही एखादा इफ एल्स लेडर लिहिता, इफ ही कंडिशन नाही झाली तर, परत आपण लिहितो एल्स इफ ही कंडिशन, त्याच्यामधला हा पार्ट लिहितो, परत लिहितो एल्स इफ ही कंडिशन. दोघांमधला फरक समजून घ्यायचा आहे काय होतं. जेव्हा तुम्ही इफ एल्स इफ एल्स इफ एल्स इफ लिहितात, तो कोड जेव्हा एक्झिक्यूट होतो तो बेसिकली वाय इफ एल स्विच केस इज फास्टर दॅन इफ एल्स. तर बेसिकली काय होणार आहे, एखादा कंडिशन जो आधी चेक करायचा येईल तो आधी इथे चेक करेल, इफ इथे मॅच होतोय का नाही. इथे नसेल मॅच होत तर तो कुठे जाणार आहे, इथे चेक करेल एल्स इफला. इथे मॅच नाही झाला तर कुठे जाणार आहे, तो इफ एल्सला. म्हणजे एखादा जर आउटपुट काढायचं असेल इफ एल्स लॅडरने, तो प्रत्येक ठिकाणी जाऊन चेक करतो, इथे मॅच होतोय का, इथे मॅच होतोय का, इथे मॅच होतोय का, इथे मॅच होतोय का, त्याच्या नंतर तो आपल्याला एखादा आउटपुट मध्ये आउटपुट देऊन. ओके, बट स्विच केस मध्ये असं होत नाही. तुम्ही इथे चॉईस जो दिला, फॉर एक्झाम्पल टू चॉईस दिला, तर हा डायरेक्टली जम्प करणार आहे स्विच केस सेकंडला, तो बाकीचे चेकच करणार नाही, ना 1 3 ना 5 ना 7. जो केस दिला तोच एक्झिक्यूट होतो. म्हणजे एक्झिक्युशन स्पीड ऑफ स्विच केस इज हायर दॅन इफ एल्स स्टेटमेंट. तर हे विचारलं होतं मी जेव्हा इंटरव्ह्यू दिला होता 2014 मध्ये, तेव्हा ते माहिती पाहिजे हाऊ इंटरनली. म्हणजे आपण फक्त सांगून मोकळे नाही व्हायचं की स्विच केस फास्टर आहे इफ एल्स पेक्षा. तर का फास्टर आहे, बिकॉज इफ एल्स मध्ये प्रत्येक कंडिशन ही चेक केली जाते आणि त्याच्या अकॉर्डिंगली त्याचा आउटपुट प्रिंट होत असतो, म्हणून तो फास्टर आहे ॲज कम्पेअर टू इफ एल्स स्टेटमेंट. ठीक आहे, सिंपलचा पार्ट आहे. आता आपल्याला प्रॅक्टिकली बघायचं आहे ब्रेकचं काय रूल आहे, नाही ब्रेक दिलं तर काय होतं आणि कसा कसा तो एक्झिक्यूट होतो. तर आता एक एक्झाम्पल घेऊन बघू आपण, त्याचे प्रॅक्टिकली ते समजून जाईल की कसं एक्झिक्यूट होतं ते. सो चलो, तर आपला इक्लिप्सला स्टार्ट करून घ्या. इथे जाऊन आपला जो इक्लिप्स आहे याला डिलीट करा जे नाही लागत ते. फाईन, साईडला काढून घेतो. नाशिक नावाचा प्रोजेक्ट बनवला होता, त्याच्यामध्ये SRC, त्याच्यामध्ये बेसिक आपला प्रोजेक्ट चालू केज मध्ये. इथे जाऊन आपण एक न्यू क्लास घेणार आहे, त्या क्लास मध्ये आपण लिहिणार आहे एक स्विच एक्झाम्पल म्हणून SWRTC स्विच. रिझर्व कीवर्ड आहे त्याच्यामुळे तो नाही वापरू शकत, स्विच अंडरस्कोर किंवा एक्झाम्पल म्हणून टाका. मेन क्लास मध्येच कोड लिहितोय, सो इथे मेन क्लास आपण घेऊन टाकणार आहे, याचा मेन क्लास मध्ये याला एक्झिक्यूट करू दे. फाईन, सो आता एक छोटस एक्झाम्पल म्हणजे आपण काय करू. आता सध्या आपण डेज चे नाव ऍक्सेप्ट करू युजर कडून, आणि डेजचा नंबर ऍक्सेप्ट करायचा आणि डेजचं नाव प्रिंट करायचं. मग डेज मध्ये किती डेज आहेत, 7 डेज असतात. म्हणजे युजरने जर इनपुट 1 दिला तर आपण आउटपुट मध्ये काय प्रिंट करणार आहे, लाईक सपोज मंडे. ओके, युजरने जर 2 दिला तर ट्यूजडे, ने अकॉर्डिंगली आपण संडे 7 दिला तर काय प्रिंट करूया, संडे. ओके, पण अपार्ट फ्रॉम याचा काही नंबर दिला तरी त्याला एक ऑप्शन आहे, तो आपण बघून घेऊ. सो बेसिकली आपल्याला लागणार आहे एक इनपुट एंटर डे नंबर म्हणून. सो मी इथे एक इंटीजर डी घेतो व्हेरिएबल. ठीक आहे, एक इनपुट लागणार आहे डे साठी, म्हणून आपण स्कॅनरचा क्लास ओपन घेणार आहे, SCANNER स्कॅनर सिस्टीम SYSTEM सिस्टीम डॉट इन सेमिकोलन, याला इम्पोर्ट करून घेणार आहे पॅकेज मध्ये, स्पेलिंग आर राहिला स्कॅनर. ठीक आहे, सो युजर कडून एक डे नंबर ऍक्सेप्ट करायचा आहे, तो सिंपल सा मेसेज देईल मी, एंटर डे नंबर ENTER ENTER एंटर डे नंबर NUMBER. तो डे नंबर स्टोअर करणार मी डी नावाच्या व्हेरिएबल मध्ये. स्कॅनरचा ऑब्जेक्ट बनवून घेणार आहे डॉट नेक्स्ट नेक्स्ट INT NEXT नेक्स्ट INT नावाचं फंक्शन आहे, सो दॅट इट ऍक्सेप्ट इंटीजर व्हॅल्यू.
सो टी मध्ये आता नंबर स्टोअर होणार आहे जे युजर पाठवणार आहे, डे नंबर. ठीक आहे, आता बेस्ड ऑन डे नंबर आपल्याला डेचं नाव प्रिंट करायचं आहे. इथे इफ एल्स पण लिहू शकतो, पण तो स्लो आहे जसं आपल्याला ते आता लक्षात आलंच आहे. त्यामुळे इथे आपण वापरणार आहे स्विच केस, SWISWITCH स्विच केस. याच्यामध्ये काय पास करणार आहे आपण डी. डी मध्ये काय भेटेल, जे युजर नंबर एंटर करणार आहे ते 1 2 3 4 5 6 7 जे पण ते. ओके, जर युजरने 1 एंटर केला तर केस 1 एक्झिक्युट करायचा आहे, आपण तिथे लिहिणार आहे SYSO, सिंपलचा मेसेज देणार आहे मंडे म्हणून. ओके, तर याच्यानंतर ब्रेक स्टेटमेंट लिहायचं आहे. ब्रेक नाही लिहिलं तर काय होतं ते पण आपण बघून घेणार आहे. ती आता किती केसेस लिहिणार तुम्ही, जेवढे केस तुम्हाला लिहायचे तेवढेच केसेस. तो सेम थिंग SYSO इथे काय लिहिणार आहे आपण, TUE ट्यूजडे, परत देणार आहे मी ब्रेक BREAK ब्रेक. सो ह्या वेळे तुम्ही मल्टिपल केसेस इथे आपण बनवू शकतो. फॉर एक्झाम्पल आता 2-3 केसेस बनवू आणि प्रॅक्टिकली त्याला चेक करून बघू. सो थर्ड केस, फोर्थ केस, फिफ्थ केस बस झाले. इथे तिसरा असणार आहे, इथे बनणार आहे चौथा, इथे बनणार आहे पाचवा. ओके, तर सहावा पण आपण लिहू शकतो 6 आणि 7. सो लिहूनच घेऊ, काही प्रॉब्लेम नाही. 6 आणि 7 बस ठीक आहे. सो ब्रेक स्टेटमेंट इथे पण लिहिता येईल, काही प्रॉब्लेम नाही. टॅब देऊन टाका, एक टॅब ब्रेक 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 टॅब टॅब. ठीक आहे, टॅब 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 टॅप टॅप. सो 2 3 4 5 6 अँड 7, सो 7 केसेस आहेत. 7 केस आपण इथे लिहून टाकले, नो प्रॉब्लेम. चला आता संडे मंडे ट्यूजडे झाल्यानंतर इथे असणारे आपलं WED वेनसडे, इथे असणारे THUS थर्सडे, इथे असणारे फ्रायडे FRI फ्रायडे करून टाकू. इथे करून टाकणार आपण सॅटरडे SAT सॅटरडे, आणि इथे करणार आपण संडे. सिंपलचा स्विच केस लिहिला, जो नंबर दिली युजर त्याच्यानुसार तो केस तिथे एक्झिक्युट होऊन जाईल. त्याच्यानंतर तो ब्रेक करणार आहे, पुढे एक्झिक्युट होणार नाही. ब्रेक नाही दिला तरी काय होऊ शकतं ते पण आपण बघून घेऊ. सो इथे राईट क्लिक करणार आहे, रन ऍज जावा ऍप्लिकेशन. सो इथे जाईल तो, कन्सोल मध्ये जाऊन चेक करा. एंटर डे नंबर, आता मी डे नंबर एंटर केला आहे 2. ओके, सो आता हा डायरेक्टली कुठे जाणार आहे, इथे आता डी मध्ये आपल्याला भेटलाय. ठीक आहे, डी ची व्हॅल्यू काय आहे 2, मग तो डायरेक्टली कुठे जाईल, केस नंबर 2 मध्ये. 2 मध्ये काय आउटपुट मध्ये आहे, जे ट्यूजडे आहे ते, त्याच्यानुसार तो काय देणार इथे आपल्याला आउटपुट मध्ये ट्यूजडे देऊन टाकेल. बघा, कारण 2 होता म्हणून 2 आउटपुट आला, नाही ते 2 आला. तर मी परत रन करतो आणि इथे स्विच केस मध्ये मी देतो 7. आता 7 टाकल्यामुळे तो डायरेक्टली जाणार आहे 7 नंबरला, आणि 7 केसचा जो पण केस असेल, आता डी ची व्हॅल्यू आहे 7, मग तो इथून डायरेक्टली जम्प करणार आहे आज केस 7 मध्ये. याला जर तुम्ही एक्झिक्युट केलं तर आउटपुट मध्ये येईल आपल्याला संडे. म्हणजे आता प्रश्न असा पडतो की अपार्ट फ्रॉम दिस काही नंबर दिलं तर काय होणार आहे. आता मी जर 7 केस आहे, मी दिला 9 नंबर, या केस मध्ये डी ची व्हॅल्यू सध्या असणार आहे आता 9, आणि 9 जे आहे आपल्याकडे नाहीच आहे. बरोबर, 9 सगळीकडे शोधेल तो नाही भेटणारच नाही, त्याच्यामुळे तो आउटपुट मध्ये काही देणार नाही. एरर पण देण्याची शक्यता आहे, पण नाहीचे केस तर काहीच देणार नाही. मग अशा वेळी युजरलाही समजत नाही की नेमकं आपलं चुकलं काय. मग त्यावेळी जावाने एक प्रोव्हिजन दिलेले, त्याला डिफॉल्ट केस असं म्हणतात. जर याच्यापैकी कुठलीही केस जर एक्झिक्युट नाही झाली तर अपार्ट फ्रॉम दिस त्याने केस लिहायचा आहे, त्याला डिफॉल्ट म्हणतात. DEFAULT नावाचाच आन्सर आहे डिफॉल्ट. म्हणजे याच्या पलीकडे जरी काही केस असले त्याला आपण काय म्हणणार आहे, इनव्हॅलिड चॉईस, OICE
इनव्हॅलिड चॉईस प्लीज एंटर म्हणून आपण मेसेज देऊ शकतो. PLEASE प्लीज ENTER एंटर डे नंबर NUMBER PEEWEN बिटवीन 1 to 7 ओनली. खूप मेसेज मोठा झाला पण जनरली आपण असं प्रिंट करू शकतो, काय फरक पडत नाही. सो इथे जाऊन आपण आता रन करणार आहे याला प्रोग्राम, परत एकदा चेक करून घेऊ प्रॉपर वर्क होतंय का. आणि इथे जाऊन आपण जर बघितलं एंटर दे नंबर मी टाकला 1 9 ने बघा इनव्हॅलिड चॉईस प्लीज एंटर डे नंबर बिटवीन 1 to 7. काय नाही ते कळतं की काहीतरी चुकतंय, त्याच्यानुसार आपल्याला वर्कआउट करायचंय. सो आपण तो नंबर तिथे काय केली प्रॉपरली एंटर केला. सो हा पार्ट इथे होते. आता दुसरं पॅरामीटर चेक करायचे, जर ब्रेक स्टेटमेंट दिलं नाही तर काय होतं. ओके तो आपण बघू. आता काय करू आपण, पहिल्या केस नंतर ब्रेक स्टेटमेंटला कमेंट करतो, दुसऱ्या केस नंतर पण कमेंट करतो. ठीक आहे, इथून जाणारे मी आता याला चॉईस देऊन टाकली, रन करेल आणि आता मी चॉईस देतो ऍज अ आउटपुट मध्ये 1. तर 1 दिल्यानंतर काय होईल, सगळ्यात अगोदर डी ची व्हॅल्यू जी झाली आहे ती झाली आहे 1. डी इज इक्वल टू 1 होता, सो डी ची व्हॅल्यू झाली 1. मग तो इथे जाईल 1 केस मध्ये एक्झिक्युट होऊन जाईल. पण जसा तो नेक्स्ट लाईन ला जायचा आहे त्याला ब्रेक जो आहे तो भेटणार नाही. ब्रेक न भेटल्यामुळे तो परत 2 ला पण जाईल, परत तो चेक करेल 2 नंतर काय आहे का. ब्रेक स्टेटमेंट नाही तो परत 3 ला पण जाईल. ओके, आणि जसं आपला चॉईस आहे की केस हा फक्त एकच केस एक्झिक्युट करतो, पण कधी जर त्याच्यानंतर ब्रेक दिलेलं असेल तर जर ब्रेकच स्टेटमेंट नाहीये तर तो काय करणार आहे, जोपर्यंत ब्रेक भेटत नाही तोपर्यंत इथे येणार आहे. मग तो काय प्रिंट करेल, 3 पण प्रिंट करेल. इथे ब्रेक भेटला इथे तो स्टॉप होईल. म्हणजे आता आउटपुट मध्ये 1 टाकलं तर आपल्याला मंडे पण भेटेल, ट्यूजडे पण भेटेल आणि वेडनेसडे पण भेटणार आहे. ठीक आहे, रन करून बघा कन्फर्मेशन साठी. का बरे झालं, कारण या केस मध्ये आपण दिलं होतं. आता बघा अजून एकदा चेक करा. आता जर मी चॉईस 2 दिलं तर आउटपुट मध्ये काय येईल, मंडे तर येणार नाही, ट्यूजडे पण येईल आणि वेडनेसडे पण येणार आहे. ओके, पण आता जर मी चॉईस 3 दिलं तर कारण तो डायरेक्टली जम्प करणार आहे 3 ला आणि इथून काय प्रिंट करेल तो ब्रेक, फक्त आपल्याला ट्यूजडे भेटेल. थोडस मी चेंज करतो, आता आउटपुट मध्ये मी देतो 7. काय प्रिंट करेल, संडे. अपार्ट फ्रॉम 7 मी प्रिंट केलं 9. काय प्रिंट करेल, इनव्हॅलिड चॉईस. मंडे ट्यूजडे ला तो प्रिंट नाही करत आहे, पण जसं मी ट्यूजडे किंवा मंडे प्रिंट करेल तर जोपर्यंत नेक्स्ट ब्रेक स्टेटमेंट भेटत नाही तोपर्यंत काय होतं, सिस्टीम मध्ये एक्झिक्युट होत असतात. म्हणून ब्रेक स्टेटमेंट देणं स्विच केस मध्ये इट इज नॉट कंपल्सरी, बट द्यायला पाहिजे. नाही दिलं तर तो काय होईल, मग सगळेच केस एक्झिक्युट करेल तो. फॉर एक्झाम्पल इथे जाऊन आता जर मी 1 टाकला तर आउटपुट मध्ये काय येईल, मंडे ट्यूजडे वेनेसडे थर्सडे फ्रायडे सॅटरडे संडे पण येऊन जाईल. ओके, मी संडेला पण ब्रेक नाही देत. बघू आता कुठेच ब्रेक स्टेटमेंट नाही दिला तर काय होणार आहे. मी दिला चॉईस 1, बघा सगळ्याच सगळंच येऊन गेलं, फरकच पडत नाही ना त्याच्यामुळे. आता जर मी डायरेक्टली चॉईस जर 8 दिला तर इनव्हॅलिड चॉईस. पण ब्रेक स्टेटमेंट देणं आहे लक्षात घ्या, जोपर्यंत नेक्स्ट ब्रेक भेटत नाही तोपर्यंत तो काय करतो, एक्झिक्युट करत राहतो. म्हणून प्रत्येक सिस्टीम मागे ब्रेक स्विच केस झाल्यानंतर त्याचा ब्रेक स्टेटमेंट लिहिणं इट्स व्हेरी इम्पॉर्टंट, सो दॅट तो ब्रेक स्टेटमेंट पण इथे लिहायला पाहिजे. सो हे आहे आपलं स्विच केस. ठीक आहे, आणि तो कम्पेअर करून बघायचा असेल द स्विच वर्सेस ब्रेक तर तेही करता येतं. तुम्ही जर काल एक एक्झाम्पल बघितलं होतं आपण रिझल्ट सिस्टीम्स, ओके
चा जर ब्रेक पॉइंट लावायचा झाला तर आपण एक चेक करून बघू कंपॅरिझन मध्ये. सो इथे जाऊन एक ला ब्रेक पॉइंट म्हणतात, त्याला डिबगिंग असं म्हटलं जातं. बेसिकली याला डिबग करता येतो, इथे जाणार आहे इथे जाणार आहे, ब्रेक पॉइंट लावतोय मी, लक्षात घ्या. ओके इथे आता याला कंपेअर करू आपण. ठीक आहे, डिबगला तो एक हा हा डिबग सिम्बॉल आहे. डिबग रिझल्ट थोडस यु आय सेटअप चेंज होईल, पण काय हरकत नाही, होऊन जाईल. तो थोडस वेळ बघूया आपण. डिबग मोडला आलाय का? डिबग ब्रेक पॉइंट लागल्यानंतर आउटपुटला व्हॅल्यू जाईल. ठीक आहे, एंटर द मार्क्स वन. सो मी इथे टाकतो 88, 98, 95, 96. ओके चेक करून 55. ठीक आहे, आता स्विच केसला जाईल तो, म्हणजे लाईक डिबग मोडला तो स्विच होणार आहे. सो तो इथे आला बघा, प्रोग्राम बॅकग्राऊंडला कसं एक्झिक्यूट होतं ते इथे तुम्हाला बघायला भेटेल. सो आता इथे आपलं कर्सर आलाय परसेंटेजला, कारण आपण ब्रेक पॉइंट इथे लावला होता. जेव्हाही आम्ही कंपनीत मध्ये कोड करताना आम्हाला एरर आला, ते एक्झॅक्टली कळत नाही कुठे चुकते, मग तेव्हा असे ब्रेक पॉइंट लावतो तेव्हा कळते एक्झॅक्टली कुठे चुकते. इथे तुम्हाला परसेंटेज मध्ये व्हॅल्यू पण भेटेल, बघा किती भेटते परसेंटेज मध्ये, 86. ठीक आहे, आणि इथे आता सध्या आपण आलेलो नाहीये, त्याच्यामुळे सुरुवातीला सगळ्या 0 0. इथून F8 नावाचा की वापरायचा, तो नेक्स्ट लाईन ला येईल. हे बघा परसेंटेज किती आले आपले, 76. ठीक आहे, 76 इज अ ग्रेटर दॅन 75, 86 इज ग्रेटर दॅन 75. बरोबर आहे, मग त्याने ग्रेड A+ प्रिंट करून टाकला पाहिजे होता, पण तो कुठे आला आता, इफ एल्स मध्ये आला. इथे पण चेक करेल परसेंटेज, परसेंटेज ही मॅच नाही होणार, तरी थांबणार नाही तो. आउटपुट आलं का, परत ब्रेक स्टेटमेंट ब्रेक झाला. तो आता कुठे जाईल, कन्सोलला. याच्या कन्सोल कुठे हाईड झाला असेल, कुठे कुठे ते बघावं लागेल आता. बेसिकली त्याने इथे कम्पेअर केला, इथे मॅच झाला, त्याच्यामुळे तो इथे येऊन गेला. याला ब्रेकडाऊन करून परत कन्सोलला कसं जाणार, इथे दिसतंय कुठे कन्सोल, कन्सोल ऍप्लिकेशन. ठीक आहे, रिपॉझिटरी मिनिमाइज दिस कन्सोल. हा आता इथे आला. ओके, आता हा इथे कसं काय आउटपुट आला, कारण इथे त्याने मॅच केलं आणि इथे तो गेला पुढे गेल्याने. पण हे जर आपण आता दुसऱ्या वेळेने रन करू, सपोज मी आता परसेंटेज थोडे कमी टाकतो, डिबग मोडलाच आहे ना. बरोबर, आता मी टाकतो 22, 33, 12, 25 and 22. ओके, स्विच केसला तो आला इथे. सुरुवातीचे सगळे आर्ग्युमेंट S1, S2, S3, S4 काय होते, तुमचे टोटल किती होते, परसेंटेज किती होते. ग्रेड एम्प्टी आहे सध्या, ग्रेड मध्ये काही इश्यू नाही. आपण F8 दाबणार, तो इथे चेक करेल, इथे ने मॅच झाला. परत तो कुठे जाणार, डायरेक्टली इथे चेक करेल. आता ग्रेड मध्ये काय आला, फेल झाला. ओके, आता परत कन्सोल ला जाऊन आपण चेक करणार आहे. ओके, आता यांनी बरेचसे इम्प्रूव्हमेंट करून टाकले, ही खूप चांगली गोष्ट आहे. पण बेसिकली आता इफ एल्स मध्ये पण काय होतंय, ज्या केसला मॅच झाल्या त्याच केसला मॅच होत्या. आता हेच जर आपण स्विच केस मध्ये बघितलं, इथे ब्रेक पॉइंट लावू, इथे इथे ब्रेक पॉइंट लावणार आहे, केस 2 मध्ये, केस 3 मध्ये, केस 4, केस 5, केस 6, केस 7. आणि मी आता याला रन करतो, रन म्हणजे डिबग करतो, डिबग मोड मध्ये जाणार आहे. हे बघा, आता मी डे नंबर देतो डायरेक्टली ऍज अ 5. ठीक आहे, जसं मी एंटर म्हणेल डायरेक्टली कुठे आलो आपण, पेज नंबरला. म्हणजे त्याने पहिला ना स्विच ला गेला, ना 1 ला गेला, ना 2 ला गेला, ना 3 ला गेला, डायरेक्ट कुठे आला, पेज नंबर
पाच नंबरचं जे आउटपुट असेल तो प्रिंट होऊन काय होऊन जाईल, फ्री होऊन जाईल. सांग, आपल्याला आउटपुट मध्ये आलं ट्यूजडे. आता इथे परत मी जातो, आता बघा मी प्रिंट करतो डायरेक्टली नाईन नंबर. इथे पॉइंट लावणं गरजेचं आहे. मी प्रिंट केले नऊ आणि एंटर देतो. डायरेक्टली कुठे आला तो नवव्या नंबरला. मग हा फास्टर का इफेल्सचा, कारण हा डायरेक्टली सगळे स्किप केले त्याने, डायरेक्ट शेवटी जाऊन त्याने प्रिंट केलं. पण इफेल्स मध्ये असं नाही होतं, थोडासा चेक करतो ह्या इफला इथे मॅच होतोय का नाही, इथे मॅच होतोय का नाही. आणि तो एकमेव रिझन आहे की लाईक वाय द स्विच केस इज फास्टर दॅन इफेल स्टेटमेंट. पण जसं कम्पेअर करताना लक्षात आलं की त्यांनी बराचसा इम्प्रूव्हमेंट केलेला आहे जावावाल्यांनी पण, जेणेकरून दोघांना पण फास्ट आणि इक्वल आउटपुट द्यायला त्यांनी काम केलेले आहे. त्यामुळे तिथे तो काही जास्त मिसमॅच देत नाही, सेमच फिलिंग तुम्हाला तर आलं, त्यामुळे तिथे काही पण इश्यू नाही आहे. हे लक्षात आलं जो केस दाखला डायरेक्टली तिथे जप होत आहे. आणि इफेल्स मध्ये पण जास्त काही फरक पडलेला दिसला नाही. फॉर एक्झाम्पल आपण काय करूया, आता 60 इन बिटवीन बी ग्रेड ला मॅच करू 60 ला, बघू तो तिथे जातो का, जेणेकरून तो लक्षात आला. जर त्याने सुरुवातीला नाही गेला डायरेक्टली इथे आला तर समजायचं की तो प्रॉपर काम करतोय, इंटरनली त्यांनी बऱ्याचशा गोष्टी मॅनेज पण केल्या असतील. ग्रेड प्रिंट करायचे आता आपल्याला 60 आणि 55 मधून, तो इन एन एव्हरेज मी 55 मार्क देतो. 55 एंटर. हा नाही, हे बघा कुठे आला सुरुवातीला तो 75%ला, ठीक आहे. पण हे जर स्विच केस असतं तर तो डायरेक्टली जम्प झाला असता इथे. आता मी इफ फेल्स कर, इफ तो मॅच होत आहे, मॅच होते, कम्पेअर करतो इंटरनली, इंटरनली त्याला जिथे तो भेटेल तिथे तो थांबेल आणि तिथे जाऊन तो काय होईल, एक्झिक्यूट होईल. एवढा एक्झिक्युशनला वेळ लागतोय कारण तो प्रत्येक गोष्टीला चेक करत असेल कुठे ना कुठे, कुठे ना कुठे चेक करू. इथे जाऊन कन्सोलला बी ग्रेड. ओके, सो बेसिकली हे असं होतं, इफ एल्स मध्ये तो कंडिशन त्याला चेक करत बसतो, पण स्विच केस मध्ये असं होत नाही. तो डायरेक्टली तिकडे जाऊन तो काय करणार आहे, जम्प करणार आहे, तो पर्टिक्युलर आउटपुट देणार आहे. सो दिस इज व्हॉट द रिझन वाय द स्विच केस इज फास्टर दॅन इफ एल्स लॅडर, ठीक आहे. तर हे एक पार्ट आहे. आणि तुम्हाला काल मी एक प्रोग्राम दिला होता, केला कोणी, तुम्हाला कंडिशन्स लावायचे होते इफ युज करूनच रिझल्ट स्टेटमेंट मध्ये. एक हा इथेच ह्याच प्रोग्राम मध्ये ना, की एकही सब्जेक्टचे मार्क्स 0 किंवा लाईक 100 पेक्षा जास्त नसायला पाहिजे. तुम्हाला काय करायचं होतं, हे टोटल आणि हा जो पूर्ण पार्ट आहे तो एक पूर्ण एफ एल्स मध्ये तुम्हाला लावायचा होता. म्हणजे आफ्टर जेवढे मार्क्स ऍक्सेप्ट केले तुम्ही, त्या मार्क्स मध्येच तुम्हाला एक इफ स्टेटमेंट लावायचं होतं. इफ आणि याचा पूर्ण पार्ट करेक्ट असेल तर काय एक्झिक्यूट झाला पाहिजे, आणि एल्स असेल तर काय एक्झिक्यूट झाला पाहिजे, ते तुम्हाला इथे लिहायचं होतं ELSE म्हणून. करेक्ट असेल तरच तो तुमचा एल्स पार्ट मध्ये जाणार आहे इथे. पण इफ मध्ये मग मॅच काय करायचं, प्रत्येक सब्जेक्टचे मार्क्स सगळे काय पाहिजे, लेस दॅन 100 पाहिजे. म्हणजे तुम्हाला इथे मेसेज काय द्यायचा होता, इफ S1 इज ग्रेटर दॅन 100, इथे मी काय वापरू, अँड वापरू का ऑर वापरू, काय वापरायचंय, अँड वापरायचं का ऑर वापरायचं, ऑर वापरावं लागेल. ऑर S2 ग्रेटर दॅन 100, S1 ग्रेटर दॅन 100 आहे, ऑर S2 ग्रेटर दॅन 100 आहे, और S3 ग्रेटर दॅन 100 आहे. कुठलंही S1 असेल, S2 असेल, S3 असेल, S4 असेल, कुठलंही जर ग्रेटर दॅन 100 असेल, अजून किती सब्जेक्ट आहे, तर S5 जर ग्रेटर दॅन 100 असेल,
सो कुठल्याही सब्जेक्ट पैकी S1 S2 S3 S4 S5 याच्यापैकी कुठलाही जर ग्रेटर दॅन 100 असेल तर तुम्ही एक सिस्टीमचा एक एरर मेसेज पण देता येतो, SO system.err हा एक एरर पेन आहे, तो फक्त रेड लाईन मध्ये प्रिंट करतो, म्हणून तुम्ही लिहिताय की इनव्हॅलिड मार्क्स, इनव्हॅलिड मार्क्स, इनव्हॅलिड VALID इनव्हॅलिड मार्क्स MARKS ओके प्लीज एंटर इनव्हॅलिड मार्क्स म्हणून टाका आणि कळूनच जाईल की मार्क्स 100 पेक्षा आपल्याला काय करायचे लेस टाकायचे. सो इथे रन ऍज जावा ऍप्लिकेशन म्हणणार आहे, इथे जाणार आहे आपण मी पहिल्याचे मार्क्स ना 101 टाकतील, देन दिस एंटर, देन दिस हे बघा इनव्हॅलिड मार्क्स हे रेड मध्ये कसं काय आलं, जस्ट बिकॉज ऑफ आपले सब्जेक्ट वन चे मार्क्स इज ग्रेटर दॅन 100 होते. ठीक आहे, मग तुम्ही कुठल्याही सब्जेक्टचे मार्क्स हे टाका, इवन तुम्हाला जर स्पेसिफिक पाहिजे असेल तर सब्जेक्ट वन चे मार्क्स चुकीचे, सब्जेक्ट टू चे चुकीचे, तर तुम्हाला इथे प्रत्येकाला इफ एल्स लावा लागेल. इफ सब्जेक्ट वन ग्रेटर दॅन इज 100 दॅन हा मेसेज प्रिंट करा एल्स दिस, बट एवढं करत बसण्यापेक्षा जस्ट सिम्पली हा मेसेज देऊन टाका इनव्हॅलिड मार्क्स प्लीज एंटर मार्क्स बिटवीन 0 to 100, इनव्हॅलिड मार्क्स प्लीज एंटर मार्क्स MARKS ओके मार्क्स इन बिटवीन मार्क्स लेस दॅन 100 लेस दॅन ऑर इक्वल टू 100 ओके लेस दॅन ऑर इक्वल EQUAL इक्वल टू 100 दॅट्स ऑल, असा मार्क्स मेसेज तुम्ही देऊ शकता. सो इथे जर तुम्ही आता टाकले की सपोज मी पहिले 100 100 टाकतो इथे 100 100 100 100 काहीच प्रॉब्लेम नाही, 100 मार्क्स भेटू शकतात, 100% पण भेटतात, हे अक्युरेटली वर्क होतं. ती जर मी थोडस चेंज करतो, मी जर 99 टाकले 98 टाकले 1 2 3 4 5 आता पाचव्या सब्जेक्टला मी 102 टाकतो इनव्हॅलिड मार्क्स प्लीज एंटर मार्क्स बिटवीन 1 to 100 ऑर लेस दॅन इक्वल टू 100 ओके. सो हे प्रॉपरली आता वर्क होते लक्षात आल्या. सो हे आहे आपलं इफ एल्स आणि स्विच केस, याच्यापेक्षा आता तुम्ही भरपूर प्रोग्रामिंग करू शकतात, तुम्हाला एक स्टार्ट भेटून गेले जावा मध्ये कसं करायचं काय करायचं ठीक आहे. आणि स्विच केसचे हे वेगळे वेगळे लूप होते, तुम्ही युजर कडून चॉईस घेऊन टाकायची आणि अकॉर्डिंगली त्याला इनपुट पास करायचं आहे, ब्रेक नाही दिलं तर काय होतं, ब्रेक कसं दिलं तर हे पाहिजे. आणि आपण हेही बघितलं ब्रेक डाऊन ब्रेक पॉइंट लावता येतो, ब्रेक पॉइंट इज फॉर चेकिंग पॉइंट, इथे एक्झॅक्टली काय एज्युकेशन होत आहे आणि कुठलं एज्युकेशन होत आहे. स्विच केस आणि फॉलो इफ एल्स मध्ये लक्षात आला की स्विच केस डायरेक्टली तो पर्टिक्युलर केस एक्झिक्यूट करतो पण बाकीचे करत नाही. ठीक आहे, तर आपलं इफ झालं, एल्स झालं, स्विच झालं, पुढे आपण वगैरे स्टडी करून ठीक आहे.